भारतरत्न लता मंगेशकर यांना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली नवामोंडा येथील पक्ष कार्यालयात ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार डी पी सावंत आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी या, या नेत्यांनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला भारतरत्न गानसम्राज्ञी लताताई मंगेशकर यांचं काल निधन झालं आज जिल्हा काँग्रेस कमिटी का व शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात त्यांना काँग्रेसच्या पक्ष कार्यकर्त्यांसमवेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता लता दिदींचं जाणं हे मनाला चटका लावणार आहे परंतु त्या जाताना सांगून गेल्या होत्या की रहे, रहे हम मेहका करेंगे बनके कली बनके सभा बागे में आणि अशा पद्धतीने त्या आजही अजरामर आहेत आपल्या सगळ्यांच्या मनात अजरामर आहेत आणि त्यांनी जी आपल्या आवाजातून जे युवकांना असो देशप्रेम जागृत केलं नैराश्यातून बाहेर काढायचं काम केलं अगदी वयाच्या प्रत्येक गटाला त्यांनी स्फुरण द्यायचं काम केलं अशा लता दिदींना खऱ्या अर्थाने आपण आज जरी मुकलो असलो तरी त्यांची आठवण त्यांचा आवाज त्यांचे स्वर त्यांचे सूर हे कायम आम्हाला प्रेरणा देत राहतील त्यांच्या लता मंगेशकर या सात ह्याच्यामध्येच सात सूर दडलेले आहेत असं म्हणतात आणि ते अतिशयोक्ती अजिबात नाही लता देदी जरी आमच्यातून निघून गेल्या असतील तरी त्यांना त्यांची प्रेरणा जी आहे त्यांच्या काव्यरूपाने त्यांच्या सुराने त्यांच्या स्वराने हे अजरामर राहतील अशीच त्यांना मी आदरांजली व्यक्त करतो